कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रोफेशनल कॉलेजच्या इमारतीच्या कामाचे शुभारंभ शुक्रवारी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की लवकरात लवकर हे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण देऊ असे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व पनवेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य शैलेश म्हात्रे, बांधकाम समितीचे चेअरमन व कर्मवीर भाऊराव पाटील वाशी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शुभदा नायक, वीर वाचेकर महाविद्यालय फुंडेचे प्राचार्य डॉक्टर पवार, डॉक्टर विलास महाले, पनवेलकर सर, कोऑर्डिनेटर सुषमा पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी SS फडतरे, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे प्राचार्य अर्चना खाडे, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे इन्स्पेक्टर RP ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे PRO बाळासाहेब कारंडे, आर्किटेक्ट नरेंद्र वाळुंज, कन्सल्टन उमेश थमके, बिल्डिंग सुपरवायझर विनय म्हात्रे, कॉन्ट्रॅक्टर श्री अजित पवार, श्री डोंगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तर हा कार्यक्रम आपल्याला दुसऱ्यांदा करावा लागतो आणि स्वागताचा कार्यक्रम आपल्या कॉन्ट्रॅक्टर कंपनीनं फार मजबूत केला, पण त्यापेक्षाही जास्त मजबूत या बिल्डिंगचं काम होईल अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे. कारण का कंपनी मुख्य पाण्याच्या बाजूला वृत्तबंधल्या कारगिल ते नाश्ता पण असेल जे उद्घाटन जे करताय ते पाहिल्यानंतर एका मोठ्या प्रोजेक्टचं उद्घाटन केल्यासारखे त्याने आकार घेतलेला आहे. खरं पाहायला गेलं तर हा प्रोजेक्ट मोठाच आहे. SI शिक्षण SI कॉलेज म्हटल्यानंतर त्याचं प्रोजेक्ट लहान नाही आहे आणि ह्या इथल्या भागातील लोकांच्या दृष्टीनं, विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं, पुढील पिढीच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टीनं इथे कॉलेज सुरू झाल्यानंतर विविध प्रकारचे कोर्सेस आपण व्यवसायाला पूरक असे आपण सुरू करणार आहोत. त्या ज्याच्यातून जे विद्यार्थी बाहेर पडतील, आता आजकाल हे सर्व आपले कॉलेज जे आहेत त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट हा विषय फार महत्त्वाचा झाला. नुसतं शिक्षण शिकून बाहेर पडला विद्यार्थी बेकारच भरती न होता त्यांना उद्योगधंदा मिळाला पाहिजे अशा प्रकारचं साधन शिक्षण द्यावं असं म्हणतो. आणि त्या दृष्टीनं रयत शिक्षण संस्थेनं ह्या नव्यांबळीमध्ये आपल्याला एक असं पाऊल टाकलेलं आहे की ह्या तरुणांच्या दृष्टीने काहीतरी उद्योग मिळावा, त्यासाठी मदत व्हावी आणि म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस मग ते कॉम्प्युटरमधले असतील, वेल्डिंगचे असतील, मेकॅनिकलचे असतील, इलेक्ट्रिकल असतील, कशाही प्रकार साधारणतः विविध कोर्सेस आपल्याला सुरू करायचे आहेत. आणि त्याला अगोदर आपल्या इथं एक बिल्डिंग उभी राहणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने ग्राउंड प्लस टू अशा प्रकारचं बिल्डिंगचं काम सुरू झालं आहे. दुर्दैवानं आमचं हे काम डिझाईन बदलल्या कारणानं थोडंसंतर आपली मागणी जी आहे कुठले कोर्सेस सुरू करावी ती चेंज झाल्या कारणानं आपल्याला त्यात तो बदल करावा लागला आणि मग नवीन प्रकारचं असे स्ट्रक्चर आपण आज बनवायचं ठरवलेलं आहे. आणि ते स्ट्रक्चर बनवतर्शीनं आणखी नरेंद्र धुमा यांच्या मदतीनं आपण डिझाईन बनवली, शेतकऱ्यांनं पास करून घेतली, महापालिकेनं पास झाली, सर्व रितसर कार्यक्रम होऊन आता नव्यानं पुन्हा हरिओम ज्याला म्हणतो ते आपण सुरू करायचं आहे. आणि तशा दृष्टीनं या तास मुहूर्त होत आहे, मुहूर्त जोरात झाला, काम आणखी स्पीडनं आणि मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया.